त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अविनाश लाड या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही आजादी गौरव यात्रा जी आपल्या पक्षाने हे अभियान सुरू केलेला असून याची सुरुवात साबरमती आश्रम गुजरात इथून झाली असून 1171 किलोमीटरचं अंतर पार करून ही यात्रा 57 दिवसानंतर राजघाट इथे पोहोचणार आहे आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात आणि राज्यात आपले सर्वांचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आपण सर्व ठिकाणी ही यात्रा तालुक्यात आपण साजरी करतोय। एक मिनिट अजान होते म्हणून थांबूया। त्यानिमित्त आपण सर्वांनी चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने आज आपण जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत ही आपली आज यात्रा आजादी गौरव पदयात्रा आज संपन्न झाली। आज या यात्रेच्या निमित्ताने आपला इतिहास आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या शहीदांचं स्मरण व्हावं, त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा आणि ज्यांच्यामुळे आज 75 आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, अमृत महोत्सव साजरा करतोय, तो कुणामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्या सर्व शहीद झालेल्या बांधवांचं स्मरण करण्यासाठी त्या काळी काँग्रेस पक्ष असतील की इतर पक्षाच्या नेत्यांनी जे मोठं योगदान दिलेलं आहे या सर्वांचं स्मरण भावी पिढीला होण्यासाठी आपण सर्वांनी ही पदयात्रा आयोजित केली। चिपळूणमधल्याही अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी योगदान केलेलं आहे, त्यांचंही स्मरण या निमित्तानं व्हावं आणि आपला गौरव, आपली परंपरा, आपला इतिहास हा भावी पिढीला कळावा म्हणून आज हे पदयात्रेचं आपण आयोजन केलं। या पदयात्रेच्या निमित्ताने सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आपला आम्हाला पाठिंबा दिला। विशेषतः महिला आमच्या भगिनी यांनी मोठ्या उत्साहात यामध्ये भाग घेतला, ज्येष्ठ मंडळींनी भाग घेतला। खरं म्हणजे आजची पदयात्रा काँग्रेसच्या वतीने चिपळूणमध्ये आम्ही पहिल्यांदाच या आजच्या पदयात्रेचं आयोजन केलं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला। आमच्या सर्व सहकाऱ्यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली, सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्याबद्दल चिपळूण काँग्रेसच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो। सर्वांना आझादीच्या या 75 अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना येणाऱ्या भावी काळात हा देश हे संविधान टिकावं यासाठी प्रत्येकाने आपल्या भूतकाळाचा इतिहासाचा आपल्या सगळ्यांनी इतिहासाची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी, आपल्या शहीद केलेल्या बांधवांनी या देशासाठी जो त्याग केला आहे त्या त्यागाची जाणीव ठेवावी आणि हा देश असाच एकसंध मजबूत राहील अशासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, हीच यामागची भावना आणि संकल्पना आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, माझे सर्व पदाधिकारी आणि सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो।